नमस्कार, मी किरण निंबोरे, एमपीएससी स्टुडंट राईट प्रस्तुत वास्तव कट्टा पॉवर्ड बाय लोकसेवा पब्लिकेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजपर्यंत आपण वास्तव कट्ट्यावरती अनेक वेगवेगळे अधिकारी असतील किंवा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकारी असतील अशा लोकांकडून आपण त्या त्या क्षेत्रातील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज थोडा वेगळा विषय घेऊन आपण या वास्तव कट्ट्यावरती आलेलो आहोत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना प्रत्येक मेन्ससाठी मराठी इंग्लिश हा विषय कंपल्सरी असतोच आणि त्या विषयाची भीती कित्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बसलेली आहे. त्यातली त्यात इंग्लिश या विषयाची भीती मनामध्ये बसलेली आहे. या मराठी इंग्लिशच्या पेपरला अतिशय सोप्या पद्धतीने विश्लेषण करून विद्यार्थ्यांपर्यंत पुढे मांडलेले अप्पा हातनोरे सर, ज्यांचं खरं नाव आहे हनुमंत हातनोरे आणि त्यांना या एमपीएससी क्षेत्रामध्ये अप्पा या नावाने ओळखलं जातं, असे अप्पा हातनोरे सर आपल्यासोबत आहेत. सर, धन्यवाद. अप्पा सरांनी लोकसेवा पब्लिकेशन अंतर्गत एक पुस्तक मार्केटमध्ये आणलं जे महाराष्ट्रात प्रथमच एमपीएससीसाठी मराठी आणि इंग्लिशच्या प्रश्नांचं विश्लेषण करून आलेलं होतं. पुस्तक 1984 ते 2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं त्यांनी विश्लेषण या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हे जे पुस्तक आहे याच्यामागे त्यांची संकल्पना त्यांना कशी सुचली. कारण 1984 पासून मी जे म्हणलं की महाराष्ट्रात प्रथमच आणि वरती दिलेलं आहे महाराष्ट्रात प्रथम, तर असे पुस्तकं मार्केटमध्ये होते, उत्कृष्ट पुस्तकही होते, परंतु 1984 पासून 2019 पर्यंत ज्या प्रश्नपत्रिका त्यांनी एकत्र केल्या त्याच्या मागचा त्यांचा उद्देश काय होता आणि विद्यार्थ्यांनी नेमकं मराठी इंग्लिशचा अभ्यास कसा केला पाहिजे या सर्व गोष्टींचा आढावा आपण आज आपणकडून घेतोय. मला सांगा, याच्या मागची नेमकी संकल्पना तुम्हाला कशी सुचली की आपण 1984 पासून, कारण बऱ्यापैकी विद्यार्थी मागे 4-5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहतात, तर 1984 पासूनच्या प्रश्नपत्रिका आणण्यामागचा उद्देश काय होता तुमचा? ऍक्च्युली मराठी इंग्लिश जो विषय आहे, मराठी इंग्लिश जवळपास जर बघितलं तर सरळ सेवा भरती असो किंवा PSI ST असो, जी सेवा असो किंवा फॉरेस्ट असो, या सर्वांचे प्री किंवा मेन्स, आता फॉरेस्टला प्रीला असते आणि राज्यसेवा मेन्स असो PSI ST मेन्सला मराठी इंग्लिश कंपल्सरी असतोच आणि हा एक डिसायडिंग फॅक्टर असतो. आणि मराठी इंग्लिश म्हणजे याची जी क्वेश्चन्स आहेत, मला म्हणजे जे प्रिव्हियस क्वेश्चन्स अनालिसिस केल्यानंतर असं आढळलं की पूर्वीचे जे क्वेश्चन्स आहेत ते पुन्हा पुन्हा रिपीट व्हायलेत आणि हा म्हणजे त्यांचं रिपिटेशनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. 50-60% मला रिपिटेशन जाणवले, त्यामुळं मी पूर्वी 2001 प्रश्नपत्रिका उपलब्ध होत्या, पण त्याच्या अगोदरच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ती मी माहिती अधिकाराखाली मागून या प्रश्नपत्रिका सगळ्या एकत्र करून आणि विशेषतः ज्या अँसर कीज 2007 अँसर की उपलब्ध नव्हत्या तर त्या अँसरक्या देखील मी याच्या माहिती अधिकाराखाली किंवा मग ज्या ज्या अँसरचं काही माहिती नसेल त्याचे मी रेफरन्स बुक वापर करून त्याला अपडेट करून हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जी काही विद्यार्थ्यांमध्ये इंग्लिशची भीती आहे, इंग्लिशची भीती घालवण्यासाठी या पुस्तकाचा कसा उपयोग होईल? ऍक्च्युली या पुस्तकामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांना जर तसं बघितलं तर PSI च्या विद्यार्थ्यांना 30 PSI ST ASO आहे 30 आहे आणि राज्यसेवेला 50 इंग्लिश आहे. त्यापैकी 5 तर पॅसेजवर असतात, बाकी 10 व्होकॅबलरीवर असतात आणि 15 प्रश्न एक जर PSI चं बघितलं तर ग्रामरवर असतात. पण विद्यार्थ्यांनी म्हणजे जर इंग्लिशचा जास्त बाऊ न करता इंग्लिशला एखादं ग्रामर फक्त समजण्यापुरतं ग्रामर एकदा केलेलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला टेन्स असो किंवा मग डिरेक्ट इनडिरेक्ट कुठलेही टॉपिक्स असो एकदा ते समजणं हे तुमच्यासाठी ते मटेरियल असलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन्स मॅक्झिमम सोडवले पाहिजे. आणि या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक टॉपिक म्हणजे आत्तापर्यंत 84 2019 सगळी क्वेश्चन्स आपण टॉपिक वाईज क्लासिफाय केलेलं आहे आणि त्यानंतर क्लासिफाय असं प्रत्येक टॉपिकमध्ये असं क्लासिफाय केलेलं आहे की ओल्ड टू लेटेस्ट न देता लेटेस्ट टू ओल्ड दिलेले आहे. आणि मार्केटमध्ये इंग्लिशचे जी रेफरन्स बुक्स आहेत पालांसुरी आणि बक्षी लेरॅन मार्टिन यांचा वापर करून त्या पुस्तकामध्ये त्याचं त्या एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि नेमक्या त्याच म्हणजे ज्या क्वेश्चन्स म्हणजे पुन्हा पुन्हा क्वेश्चन्स विचारले जातात आणि अदर कुठल्या क्वेश्चन्सवर प्रश्न आलेला नाही अशा सगळ्यांचं एकत्रित करून आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या टॉपिकवरली सगळी क्वेश्चन सुटावे अशा स्वरूपाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यामुळे सर्व प्रश्नांचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे.
सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण किरण सर एवढी काही गरज नाही, कारण मला असं जाणवलेलं आहे की एक क्वेश्चन्स एका क्वेश्चन्स जवळजवळ 10 वेळेस विचारलेला आहे, मग 10 वेळेस त्याचे रिपिटेशन न करता तो एकच वेळेस त्या क्वेश्चन्स पूर्ण क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही एवढी मेहनत घेऊन हे पुस्तक तयार केलं, विद्यार्थ्यांनी याचं वाचन कसं केलं पाहिजे आणि केव्हा केलं पाहिजे? हा निश्चित हा किरण सरांचा प्रश्न खूप छान आहे. तर सर ऍक्च्युली आता मराठीचा अभ्यास करताना मराठीचं मोरावाळंबे हे पुस्तक खूप छान आहे, तर मोरावाळंबेचं पुस्तक एकदा पूर्णतः रिडिंग केलं पाहिजे. त्यानंतर टॉपिक वाईज मोरावाळंबेमध्ये उदाहरणार्थ आपण मोरावाळंबेचा संधी हा टॉपिक वाचला त्यानंतर याच्यावरली सगळी क्वेश्चन सोडवली पाहिजे. जर क्वेश्चन सोडवताना प्रॉब्लेम आला तर पुन्हा मोरावाळंबे बघितलं पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा प्रिव्हियस क्वेश्चन्स बघितले पाहिजे, जेणेकरून इतरांच्या चुका टाळल्या जातील आणि परीक्षेमध्ये चुका होणार नाहीत. तसंच इंग्लिशला देखील केलं पाहिजे. पालनसुरीचं पुस्तक रेफर करून पालनसुरीमधलं विशेषत कॉमन एरर हा टॉपिक करून त्यानंतर याच्यामधले जे टॉपिक वाईज क्वेश्चन सोडवले तर बेटर राहील आणि त्यामुळे तुमच्या इतर चुका होतील, तेच तुम्हाला एक आयोगाचा पॅटर्न कळेल आणि तुम्हाला मॅक्सिमम मार्क पडायला सोपं जाईल. हे पुस्तक ज्यावेळेस तुम्ही बनवत होतात किंवा याच्यासाठी जे मटेरियल गोळा करत होतात त्यावेळेस निश्चित तुमचा तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करावाच लागला असेल. नेमकं विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या अडचणी आणि तुम्हाला त्यावेळेस जाणवणाऱ्या अडचणी काही कॉमन अडचणी अशा असतील, अशा कुठल्या अडचणी आहेत का की ज्या या पुस्तकातून किंवा तुम्ही त्यांना सांगू शकता त्या अडचणी कशा सोडवायच्या? हा अडचणी तसं सर बऱ्याच अडचणी विद्यार्थ्यांना असतात, जेणेकरून एकत्र मटेरियल उपलब्ध होत नाही आणि एवढं एकत्र मटेरियल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जमा करायचं म्हणजे त्याचा एक वर्ष पूर्ण जातो. आणि हे आपण म्हणजे मी हे जेव्हा लिहित होतो त्यावेळेस साईड हाळे असो स्वतः तुम्ही देखील यात मदत केलेली आहे, अनेक स्वरूपाच्या मदतीमुळं हे पुस्तक मला सगळं एकत्र करण्यास सोपं गेलेलं आहे. आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याला 84 पासूनची प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील हे सांगता येत नाही आणि त्यामुळं आम्ही हे सगळं एकत्र करताना बऱ्याच रेफरन्स बुक्सचा वापर करावा लागला. आणि त्यानंतर जी टेक्स्ट बुक्स आहेत जसं म्हणजे नवनीतची जी बुक्स आहेत किंवा मग शालेय पाठ्यपुस्तकं आहेत त्यामध्ये जे ग्रामर दिलेले आहेत सुगम मराठी वगैरे त्याचा देखील वापर करून याच्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे पुस्तक तुम्ही बनवलंय हे पुस्तक बनवत असताना कुठल्या कुठल्या पुस्तकांचं तुम्ही रेफरन्स घेऊन त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे? मराठीसाठी मोरावाळंबे असो, मोके दामले असो, अरुण अरविंद मंगळूरकर असो, अशा अनेक पुस्तकांचा वापर केलेला आहे आणि इंग्लिशला पालनसुरी, रेन अँड मार्टिन आणि बक्षी यांचा वापर केलेला आहे. तुम्ही जे सांगितलं की बऱ्याच प्रश्नांचं रिपिटेशन होतं, तर या पुस्तकामधून तुम्ही सांगताय की रिपिटेशन होतं, तर असे किती % आहेत की ते प्रश्न रिपीट होतात आणि त्याचा विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचल्यानंतर फायदा होईल? सर ऍक्च्युली आता याच्या क्वेश्चन्स रिपिटेशन्स ॲज इट इज क्वेश्चन्स बऱ्यापैकी कमी असतात आणि 35 वर्षापासून आयोग मराठीवर काय विचारणार आहे ते पुन्हा पुन्हा तेच क्वेश्चन्स विचारतात आणि या क्वेश्चन्सचं रिपिटेशन्स जरी ॲज इट इज नसेल तरी जवळजवळ 50 ते 60% रिपिटेशन्स असते. इंग्लिशला इंग्लिशच्या व्होकॅबलरीला तरी जवळजवळ 70% रिपिटेशन म्हणले तरी चालते. जर रिपिटेशन जरी नाही झाले तरी तुम्हाला क्वेश्चन्स पर्यायकट पद्धत म्हणजे इलिमिनेशन पद्धत वापरण्यासाठी खूप मदत होईल या क्वेश्चन्स. या पुस्तकासोबतच तुम्ही दुसरं एक पुस्तक आहे कंबाईन जनरल स्टडीजसाठी, ते तुम्ही असंच स्पष्टीकरणासह पुस्तक तयार केलेलं आहे, तर त्याचा अभ्यास करत असताना ते पुस्तक बनवत असताना आणि हे पुस्तक बनवत असताना त्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला काहीतरी अडचणी आल्या असतील, त्या याच्यातून तुम्ही जे काही शिकलात त्याच्यातून विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा केला पाहिजे याविषयी थोडी विद्यार्थ्यांना माहिती द्या. हा मला आता हे पुस्तक तयार करताना हे जाणवलं की प्रश्नांचं महत्व खूप आहे MPSC मध्ये. सिलेबस आणि प्रश्न आणि त्यानंतर टेक्स्टबुक आणि तिसरी हे टेक्स्टबुक तिसरी स्टेप झाली आणि 34 स्टेप आहे रेफरन्स बुक्स. पण विद्यार्थी प्रश्नाला महत्त्व न देता डायरेक्ट रेफरन्स बुक यूज करतात त्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. आणि ह्या म्हणजे आता आपलं जे कंबाईनचं पुस्तक आहे ते PSI STI ASO आणि कंबाईन सीचे जे एक्साइज PSI टॅक्स असिस्टंट आणि क्लर्कच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ते प्रीच्या ओरिएंटेड पुस्तक आहे. पण प्री टप्पा पार झाल्याशिवाय समोर जाता येत नाही आणि प्रीमध्ये देखील असंच आहे की प्रीचे पॉलिटी असो किंवा इकॉनॉमिक्स असो याचे मॅक्झिमम क्वेश्चन सोडवली पाहिजे आणि क्वेश्चन सोडल्यानंतर आपल्या जे चुका होतात ते इथंच चुका टाळल्या जातात आणि विद्यार्थ्यांना नेमकं काय वाचायचं रेफरन्स बुकमधलं ते क्वेश्चन सांगतात, हे मला या पुस्तकातून या दोन्ही पुस्तकातून हे जाणवलेलं आहे.
दोन टायटल तर आहेत तुमचे जे मराठी इंग्लिश साठी आहे आणि त्याच्यानंतर जनरल स्टडीज साठी तुम्ही भविष्यामध्ये असे विद्यार्थ्यांसाठी कुठे? निश्चितच विद्यार्थ्यांनी तशी मागणी केलेली आहे सर. आता आपले म्हणजे लॉचं पुस्तक येत आहे, 6 जूनला आपलं लॉचं पुस्तक येईल आणि पुढच्या वर्षी राज्यसेवा मेन्सचे 4ही एक्सप्लेनेशनचे पुस्तकं आणण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि राज्यसेवा प्रीचं देखील आणण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे जसं विद्यार्थ्यांची मागणी असेल, ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे खरंच त्यांना जर आपल्या टायटल जे जुनी टायटल आवडलेली आहेत त्यांना जर समोरच्या कुठल्या पुस्तकाची आणि कुठली अडचण मार्केटमध्ये कमी कमतरता जाणवत असेल आणि त्याची निश्चित विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास आपण त्याचाही आणण्याचा प्रयत्न निश्चित करू. नक्कीच या पुस्तकाचा विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झालेला, कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये मेन्स करणाऱ्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये हे पुस्तक दिसतच आहे आणि याची या MPSC विश्वामध्ये चर्चाही खूप आहे. खूप कमी कालावधीमध्ये खूप आवडीचं पुस्तक तयार झालं, म्हणजे 1984 पासून ते 2019 पर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत हे कलेक्शन विद्यार्थ्यांसाठी स्वतः करणं खूप अवघड होतं. तुम्ही ते विद्यार्थ्यांसाठी खूप सोयीस्कर करून दिलेलं आहे, सोपं करून दिलेलं आहे. जे विद्यार्थी आता अभ्यास करत आहेत, ज्यांना या अभ्यासाविषयी जास्त काही माहिती नाहीये किंवा नवीन आलेले विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? ऍक्च्युली सर, विद्यार्थ्यांनी प्रीच्या अभ्यासासोबतच मराठी इंग्लिश सुरू केलेलं पाहिजे, जेणेकरून प्री पास झाल्यानंतर अनेक मेन्स देण्याची गरज पडणार नाही. बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांनी 10-10 मेन्स दिलेले आहेत, मग त्या विद्यार्थ्यांना अनेक मेन्स द्यायची गरज येऊ नये यासाठी त्यांनी प्रीसोबतच रोज 1 तास तरी मिनिमम सर मराठी आणि इंग्लिश 1 तास केलंच पाहिजे, जेणेकरून त्यांना मेन्सला मॅक्झिमम स्कोअर येण्याचे चान्सेस वाढतील. त्यामुळे त्यांनी रोज 2 तास तरी 1 तास मराठी आणि 1 तास इंग्लिश निश्चितच केलं पाहिजे आणि त्यासोबतच इंग्लिशची जास्त भीती असेल तर त्यांनी एक इंग्लिश न्यूजपेपर देखील रिडिंग केलं पाहिजे. इंग्लिशचे क्लास वगैरे किंवा मराठीचे क्लास विद्यार्थ्यांनी कधी केले पाहिजे? इंग्लिशचे आणि मराठीचे निश्चित क्लास केले पाहिजे. जर ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांचं इंग्लिश किंवा मराठी वीक असेल, त्यांनी केलं पाहिजे. ते इंग्लिश आणि मराठीचे क्लासेस प्रीच्या अगोदरच केलं पाहिजे, जेणेकरून मेन्सला प्री पास झाल्यानंतर मेन्सचा कालावधी खूप कमी असतो, त्या कालावधीमध्ये जर आपण मेन्सला म्हणजे क्लासला वेळ दिला तर 3 ते 4 तास क्लासमध्ये वेळ जातो, त्यामुळं कदाचित बाकी विषयाकडे दुर्लक्ष होऊन आपला जो ओव्हरऑल स्कोअर आहे तो कमी येऊ शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ती अगोदरच केलेलं चांगलं राहील माझ्या मते. परंतु जर ज्यावेळेस विद्यार्थी प्रीलियमचा अभ्यास करत असतात त्यावेळेस जर मराठी इंग्लिशचा जर क्लास वगैरे केला त्याचा परिणाम प्रीलियमवरती होतो. आता ही स्पर्धा आहे तर याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीमध्ये मध्य साधता आलं पाहिजे निश्चितच आणि विद्यार्थ्यांनी तुम्हाला 12 तास तुम्ही आणि 24 तास तुम्ही फक्त GSS न करता थोडंसं वेगळं जरी मराठी इंग्लिश थोडं 1-2 तास दिले तर काही वाईट होणार नाही, जेणेकरून जर तुम्हाला एकाच वेळेस आणि लवकरात लवकर पोस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला मराठी इंग्लिश सोबत घेऊन जावंच लागेल आणि सोबत GS करताना GS मध्ये नेमकं फोकस काय करायचं हे देखील कळलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जे मॅथ रिझनिंग असते विद्यार्थी जनरली मॅथ रिझनिंगवर फोकस करत नाहीत, GS मध्ये बाकीच्या विषयासोबतच मॅथ रिझनिंग आणि करंट डेली केलं पाहिजे यासोबतच आणि त्यासोबत सोबत इंग्लिश आणि मराठी केलं पाहिजे. ज्यांना खरंच जास्त प्रिलिम्सची भीती आहे त्यांनी जरी मराठी नाही केलं, मराठी आपली मातृभाषा आहे, तरी इंग्लिश 1 तास तरी केलं पाहिजे. हे पुस्तक आपण पाहतोय की खूप कमी वेळात लोकप्रिय झालं, विद्यार्थ्यांना फायद्याचंही झालं कारण बऱ्याच अधिकाऱ्यांचे रिव्ह्यू आहेत की या पुस्तकाचा मला फायदा झाला. असं काय वेगळं काय नेमकं या पुस्तकामध्ये? ऍक्च्युली सर, या पुस्तकाचं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर पुस्तकामध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते कुठलंच म्हणजे 84 पासून 2019 पर्यंत कुठलाच क्वेश्चन वगळला नाही सर, म्हणजे कुठलेही असं म्हणजे विद्यार्थ्यांसोबत फ्रॉड कुठल्या प्रकारचं केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, सगळी क्वेश्चन्स जी होती ती आपण टॉपिक वाईज क्लासिफाय केलेलं आहे आणि प्रत्येक टॉपिकमध्ये लेटेस्ट टू ओल्ड असं क्वेश्चन्सचं सिक्वेन्स ठेवलेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचताना बोर होणार नाही आणि विशेषतः आत्ता लेटेस्ट झालेले क्वेश्चन्स त्यांना वाचायला मिळतील आणि प्रत्येक क्वेश्चन्सचं एक्सप्लेनेशन लगेच त्या क्वेश्चनच्या खाली न देता तर क्वेश्चन म्हणजे एक्सप्लेनेशन त्या टॉपिकच्या शेवटी आणि प्रत्येक क्वेश्चनचं न देता आणि काही विशेष म्हणजे जे रिपीटेड आहेत रिपीटेड नाहीत अशा क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन आणि त्या टॉपिकवरले सगळी क्वेश्चन सुटली पाहिजे अशा स्वरूपाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि
त्यानंतर रद्द झालेल्या क्वेश्चनचं जे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण प्रयोग केलेला आहे, रद्द झालेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे, कारण विद्यार्थ्यांना तो रद्द का झाला हे कळलं पाहिजे निश्चितरित्या. आणि त्यानंतर ग्रामर आणि व्होकॅबलरी मराठी असो इंग्लिश असो दोन्हीचंही आपण वेगळं केलेलं आहे या पुस्तकामध्ये, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा. आणि त्यानंतर मराठी इंग्लिश आणि हे पुस्तक वापरण्याच्या दृष्टीने सोपं असं करण्यात आलेलं आहे, प्रत्येक जागी जे स्पष्टीकरण दिलेले आहे ते स्पष्टीकरण देताना ऑथेंटिफिकेशन त्यांना प्राप्त झालं पाहिजे, त्यामुळे त्या ठिकाणी आपण रेफरन्स कुठल्या पुस्तकाचं वापरले आहे ते रेफरन्स देखील दिलेलं आहे. आणि त्यानंतर जे पुस्तक आपल्या या पुस्तकामध्ये इंग्लिशचे जे एक्सप्लेनेशन आहे ते मराठीपेक्षा जास्त दिलेले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची भीती आहे ती दूर झाली पाहिजे. आणि व्होकॅबलरीला नेमकं काय केलं पाहिजे हे देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी व्होकॅबलरीला जे शब्द उदाहरणार्थ वर्ड ऑफ टर्न कन्फ्यूज आहे त्यामध्ये आत्तापर्यंतची सगळी क्वेश्चन्स एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी. उदाहरणार्थ आता मराठीमध्ये शुद्ध शब्द 84 पासून 2019 पर्यंत किरण सर जवळजवळ 300 ते 400 क्वेश्चन्स आलेले आहेत, तर मी त्या सगळ्या शुद्ध शब्दांची उत्तरं एकत्र करून ते टेबलमध्ये एकत्र आणले त्या, म्हणजे विद्यार्थ्यांना जेणेकरून समजा एक्झाम समोर ते वाचण्यात वेळ न घालवता त्या विद्यार्थ्यांना त्याचं रिवाईज व्यवस्थित व्हावं. आणि त्यानंतर समजा जे देशी शब्द किंवा पोर्तुगीज म्हणजे पोर्तुगीज शब्द अरबी शब्द या सगळ्या शब्दांचं जी याच्यावर जवळजवळ 300-400 क्वेश्चन्स आलेले आहेत, याच्यावर मग पोर्तुगीजवर समजा 1984 पासून 2019 पर्यंत कोणकोणते पोर्तुगीज शब्द विचारलेले आहेत याचं कलेक्शन शेवटी टेबल देऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं हे पुस्तक विद्यार्थ्यांना वापरण्यास सोपं आणि सुटसुटीत केलेलं आहे. जर मला वाटतं जर विद्यार्थ्यांनी चांगला प्रॉपर अभ्यास केला तर विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्लिशला जर त्याचं एक लेवलला जर मराठी इंग्लिश असेल त्याला क्लास लावायची देखील गरज पडणार नाही. निश्चितच तुम्ही स्वतः आणि या पुस्तकाचे जे काही संपादक आहेत साईनाथ दहाडे सोशल नावामध्ये यश आलेलं आहे, विद्यार्थ्यांना हे पुस्तक फायद्याचं ठरत आहे. तुम्ही हे जे पुस्तक बनवलं त्याची मेहनत घेतली त्याच्याबद्दल मी प्रथम या सर्व विद्यार्थ्यांकडून तुमचे आभार मानतो. कट्ट्यावरून तुमच्या या पुस्तकाचं जे काही स्पष्टीकरण दिलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. तसं पाहिलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये रिझल्ट म्हणजे तुम्ही पास होण्यासाठी किंवा तुमचा रिझल्ट येण्यासाठी मराठी इंग्लिश हा पेपर खूप महत्वाचा ठरतो आणि तो टर्निंग पॉईंट असतो वाटतं, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क पडण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? नक्कीच सर, मराठी इंग्लिश हा डिसायडिंग फॅक्टर असतो. तर PSI विद्यार्थ्यांनी PSI STI ASO विद्यार्थ्यांनी आता कंबाईन झाल्यामुळं एकत्र तिघाचाही एकत्र पेपर होतो आणि त्या विद्यार्थ्यांनी मराठीसाठी मोरावाळंबेचं पुस्तक आणि इंग्लिशसाठी एखादं कुठलंही क्लास केलेला असेल तर त्या क्लासचे नोट्स आणि जर वाटलंच क्लास केला नसेल तर मग पालनसुरीचं पुस्तक, त्यासोबतच आपलं लोकसेवा पब्लिकेशनचं जे मराठी इंग्लिश प्रश्नसंच आहे ते टॉपिक वाईज सोडवलं पाहिजे आणि हे रोज डेली केलं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांनी कुठल्याच दिवशी गॅप न पाडता प्रत्येक दिवशी इंग्लिश 1 तास आणि मराठी 1 तास निश्चित केलं पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना मॅक्झिमम मार्क पडतील, ते मग PSI विद्यार्थ्यांना असो राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना असो. आणि यामुळे काय होईल की तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये, कारण दुसरा पेपर लॉचा असतो ASO पॉलिटीचा असतो आणि ST इकॉनॉमिक्स असतो, त्यामुळे दुसऱ्या पेपरचा GS काय सर निश्चित नसते की मार्क तुम्हाला किती पडतील जरी किती अभ्यास केला तरी, पण मराठी इंग्लिशमध्ये जर तुम्ही वेळ दिला तर तो विषय न्याय देतो. तसंच राज्यसेवेला देखील आहे, राज्यसेवेला 50 मार्काला मराठी आणि इंग्लिश 50 मार्काला आहे, त्यामुळे काय होईल की जर विद्यार्थ्यांचा ऍक्च्युली राज्यसेवेचा जर रिझल्ट बघितला आजपर्यंतचा तर मराठी इंग्लिश आणि इंटरव्ह्यू यावरच पोस्ट क्लास होऊन ठरलेली असते. पोस्ट म्हणता येणार नाही जर त्यांना खरंच जर या तीन गोष्टीमध्ये म्हणजे मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, मराठी इंग्लिश सब्जेक्टिव्ह आणि इंटरव्ह्यू यामध्ये ज्यांना मॅक्झिमम, आणि इंटरव्ह्यूचं सांगता येत नाही की सर किती मार्क पडतील, पण आणि सब्जेक्टिव्हचंही सांगता येत नाही, पण ऑब्जेक्टिव्हला तुम्ही जर वेळ दिला तर मार्क मॅक्झिमम पडू शकतात, तर राज्यसेवेचे विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. मोरावाळंबेच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त जे मटेरियल वाचायचं आहे ते वाचलं नाही पाहिजे आणि क्वेश्चन्स मॅक्झिमम जी 84 पासूनची जी आपण उपलब्ध करून दिले रेडीमेड ते विद्यार्थ्यांनी सोडवलं पाहिजे आणि ते टॉपिक वाईज सोडवलं पाहिजे. आणि हा प्रोग्राम रोज केला पाहिजे मिनिमम 2 तास, बाकीचा वेळ राज्यसेवेला जे 600 मार्कला GS आहे ते केला तरी चालतो. असं केल्यामुळे विद्यार्थ्यांना
विषयाची भीती कमी होते. आणि विशेष म्हणजे मराठी इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त सिली मिस्टेक जे होतात प्रत्येक विद्यार्थ्यांचे, सिली मिस्टेक होऊनच त्यांचे मार्क कमी येतात. ते सिली मिस्टेक इथेच टाळल्या जातील आणि 80 वर मार्क येण्यास त्यांचा फायदा होतो. याचे उदाहरण बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना 85, 89 हे मार्क आलेले आहेत, ज्यांनी की आपण या स्टॅटिनुसार ज्यांनी गेलेले आहेत त्यांना.